महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील महिला अत्याचाराशी निगडीत तक्रारींचे निराकरण जनसुनावणीच्या माध्यमातून सोडवण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना रुपालीताई चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोगाला सादर केलेल्या प्रत्येक तक्रारदारांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिलं. मुंबई पुणेसारख्या शहरी भागातच महिला आयोगाचे काम नसून राज्याच्या शेवटच्या टोकावरील आदिवासी वाड्यापाड्यावर राहणाऱ्या प्रत्येक महिलेला राज्य महिला आयोग आपल्या दारी असल्याचे रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यात महिलांशी निगडीत कुपोषणाचा विषय मोठा असल्याने त्याला बालविवाह विषय कारणीभूत असल्याचे सांगत यावर तोडगा म्हणून यापुढे ज्या ग्रामपंचायतमध्ये बालविवाह होईल त्या ग्रामपंचायतमधील सरपंच सदस्यांचे पद रद्द करण्याची मागणी शिफारसीद्वारे राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती अध्यक्षांनी दिली. बालविवाह रोखल्यास कुपोषणासारख्या गंभीर प्रश्न मार्गी लागणार, तसेच महिलांशी निगडीत समस्या सुटण्यास मदत होईल, यावर तोडगा काढण्यासाठी मदत होईल अशी भूमिका अध्यक्षांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांसाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये स्वतंत्र वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याची मागणी यावेळी आयोगाच्या वतीने करण्यात आली. महिला आयोगाच्या जनसुनावणीत महिला अत्याचाराशी निगडीत 50 पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या. यावर पोलीस प्रशासन, विधी प्राधिकरण विभाग, महिला आयोग यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेण्यात आली. कैलास पाडवी, TTC न्यूज, नंदुरबार. इतर विधी सेवा प्राधिकरण विभाग, पोलीस अधीक्षक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही जनसुनावणी होत आहे. राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय हे मुंबई इथे आहे, पण हा महाराष्ट्र जो वसला आहे तो ग्रामीण भाग आणि आदिवासी पाड्यांवरती. केवळ पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक म्हणजे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचे प्रश्न नाही, तर ग्रामीण भागामध्ये असलेल्या महिलांचे प्रश्न, पाड्यावरती असलेल्या महिलांचे प्रश्न, आदिवासी भागातल्या महिलांचे प्रश्न हे सोडवता यावेत आणि त्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा याच्यासाठी राज्य महिला आयोग आणि जनसुनावणीचा उपक्रम हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला आहे. गेले 10 दिवसापूर्वी गडचिरोलीपासून सुरुवात केलेल्या या जनसुनावणीमध्ये गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये जनसुनावणी करून जळगाव, धुळे या जिल्ह्यामध्ये जनसुनावणी झाल्या आणि आज नंदुरबारमध्ये ही जनसुनावणी होतात. या जनसुनावणीच्या माध्यमातून अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महिला भगिनींना न्याय मिळवून देणं, पीडितेला न्याय आणि आरोपीला शिक्षा अशा स्वरूपाची ही जनसुनावणी. यामध्ये कौटुंबिक हिंसाचार असेल, त्याचबरोबर लैंगिक अत्याचाराच्या घटना असतील, अशा प्रत्येक घटनाबरोबर आपण निश्चितपणाने त्यांना त्यांची दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना देतो आहे. आजच्या या जनसुनावणीमध्ये आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिशन वात्सल्यच्या अंतर्गत असलेल्या नंदुरबारच्या 2, शहादाच्या 3, तळोद्याच्या 4, नवापूरच्या 4, दडगावच्या 2 आणि अक्कलकुवाच्या 3 अशा केसेस आपल्याकडे आल्या आणि त्या सर्व मंजूर करून त्यांना यामध्ये न्याय देण्यात आला. खरं तर मिशन वात्सल्य हे विधवा आणि एकल महिलांसाठी असलेली योजना, 2 वर्ष कोरोनाचा कालावधी आपण सर्वांनी फार जवळून पाहिला, कधीही स्वप्नातही वाटलं नव्हतं अशा पद्धतीच्या कोरोनाच्या या महामारीच्या विरोधातली लढाई आपण लढत राहिलो. कोरोना हा जरी शारीरिक आजार असला तर त्याच्याबरोबर अनेक आजार, अनेक समस्या आपल्यासमोर हा वाचून उभ्या राहिल्या. कोरोनाच्या विरोधात ही महामारीची लढाई आपण लढतोय आणि जिंकलो देखील. थोड्या दिवसात हा कोरोना पूर्णपणे संपून देखील जाईल, पण त्याच्याबरोबर ज्या समस्या निर्माण झाल्या त्या संपतील की नाही हा प्रश्न या निमित्ताने एक उपस्थित राहतो. या कोरोना कालावधीमध्ये सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न म्हणजे कौटुंबिक हिंसाचार, ज्याचं प्रमाण या कोरोना कालावधीमध्ये वाढलं, आणि दुसरी समस्या म्हणजे बालविवाह. कोरोना कालावधीमध्ये बालविवाहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. घरातील कर्त्या पुरुषाचं निधन झाल्यानंतर आर्थिक विवंचनेमुळे घरातील मुलीचा विवाह करून दिल्यानंतर कुठेतरी आर्थिक ताण कमी होईल ही ग्रामीण भागातल्या आणि आदिवासी भागातल्या पालकांची एक मानसिक वृत्ती, आणि त्याच्यामुळे बालविवाह करण्याचा कल जास्त वाढला. 13व्या वर्षी बालविवाह करणाऱ्या मुलीवरती 14व्या वर्षी अक्षरशः बाळंतपण लादलं जातं. ज्या मुलीच्या स्वतःच्या शरीराची वाढ पूर्ण झालेली नाही आहे तिच्या शरीरामध्ये दुसरा गर्भ वाढतो जो सुदृढ नसतो, आणि या बाळंतपणामध्ये मातामृत्यू आणि बालमृत्यू होतो, हे प्रमाण देखील भयावह आहे. त्याच्यामुळे या कोरोनाच्या समस्येबरोबर
आता लढा द्यायचा आहे तो बालविवाहाच्या विरोधात. गेले 20-25 वर्षापूर्वी जी आकडेवारी होती ती आता या 2 वर्षामध्ये जाणवायला लागली आहे. त्याच्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी सामाजिक संस्था म्हणून सगळ्यांनी पुढे येणं गरजेचं असताना कायदा सुव्यवस्था त्यांचं काम करत आहे, पण आपल्या सर्व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून देखील मला विनंती करायची की अनिष्ट रूढी परंपराच्या विरोधात आपण एकत्र येऊन लढा दिला तर खऱ्या अर्थाने हा लढा यशस्वी होईल. कारण बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 हा अस्तित्वात असूनसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात हेच खरं शोकांतिका. म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं याची दखल घेत राज्य शासनाला शिफारस केलेली आहे, ज्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होईल त्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि या विवाहाची खोटी नोंद करणारे रजिस्टर अधिकारी यांच्यावरती दोष सिद्ध झाल्यास तात्काळ त्यांचं पद रद्द करा. कारण मुलीचं वय 15 किंवा 16 असलं तरी रजिस्टर अधिकारी हे वय 18 म्हणून नोंद करतात आणि खोटी नोंद ही समाजाची दिशाभूल करणार. जोपर्यंत लोकप्रतिनिधी या चळवळीमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत ही चळवळ यशस्वी होणार नाही. म्हणून आपण देखील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी म्हणून देखील आपल्यासाठी फार महत्त्वाची भूमिका आहे. सामाजिक संस्था, कायदा सुव्यवस्था, प्रशासन या सगळ्यांनी एकत्र येत या अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात आवाज उठवणं फार गरजेचं आहे आणि ते रोखणं देखील तितकंच महत्त्वाचं. खरं तर बालविवाह प्रतिबंधक प्रशासकीय अधिकारी म्हणून आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक यांची शासनाने नियुक्ती केलेली आहे. पण अनेक ठिकाणी असं दिसतं की त्यांना या संदर्भातली माहिती असूनसुद्धा हा बालविवाह आहे हे कळवलं जात नाही. त्याच्यामुळे आता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देखील आम्ही शिफारस करतो आहे की अशी घटना कुठे आढळल्यास आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती जबाबदारी असूनसुद्धा ही जबाबदारीकडे दुर्लक्ष करत असतील तर त्यांच्यावरतीसुद्धा आपण कारवाई करतो.